बाजार समिती निवडणुकीत पाच लाख रुपये प्रत्येक मताला दिली जात असल्याचा ऑफर बाबत बोलताना काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी भाजपलाच ऑफर देत प्रत्येक मताला मलाच पाच लाख रुपये द्या मी तुम्हाला दोनशे मत देतो असं म्हणत चक्क भाजपला ऑफर दिली आहे अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट आणि दुधणी बाजार समितीची निवडणूक पार पडत आहे दुधनी बाजार समितीसाठी 30 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे तर अकल कोट साथी आज मतदान सुरू आहे अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानासाठी मतदारांना आर्थिक आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार सिद्धाराम अप्पा पाटील यांनी केलाय याबाबत बोलताना माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे म्हणाले विरोधकांकडून पैशाची ऑफर मतदारांना दिली जाते। मतदारांना पैसे देण्याऐवजी मलाच पाच लाख रुपये मताला द्या मी त्यांना दोनशे शीट देतो असे थेट विरोधी पॅनललाच ऑफर दिले याबाबत बोलताना गोकुळ शुगर चेअरमन दत्ता शिंदे म्हणाले की पायाखालची घसरली आहे पन्नास वर्षात बाजार समितीत चांगलं काम झालं नाही म्हणून आम्हाला निवडणुकीत उतरावं लागत आहे म्हणत भाजपचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले